औरंगाबाद शहर विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे त्या दृष्टीने महानगरपालिकेने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवावी तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने आरोग्य सुविधेविषयीचे रोल मॉडेल म्हणून काम करावे आणि रोल मॉडेल म्हणून काम करत असताना ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असणारे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत असे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मनपा तसेच जिल्हा परिषद विकास कामांच्या आढावा बैठकीमध्ये संबंधितांना निर्देशित केले पालकमंत्री देसाई यांनी शासनाने मनपाच्या पदभरतीच्या आकृती मान्यता दिली असून स्वायत्त संस्था असल्यामुळे मनपाला आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवण्याचे अधिकार असल्याचे सांगून त्या माध्यमातून कंत्राटी पद्धती प्रतिनियुक्ती सेवानिवृत्त धारकांना मुदतवाढ या पद्धतीने तातडीने पदभर्ती करण्याचे निर्देश दिलेत तसेच शहराच्या विकास कामाच्या विविध बाबींचा आढावा घेऊन देसाई यांनी सर्व विकासकामे विहित कालमर्यादेत पूर्ण करून घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेची सर्व केंद्रे डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देशित केलेत शहराच्या पाणी पुरवठा आढावा घेऊन येत्या सहा महिन्यांपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आणि मनपाने एकत्रित प्रयत्नातून शहराच्या पाणी पुरवठा साठवण क्षमता वृद्धी करण्यास प्राधान्य देऊन पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढवावी शहराच्या जुन्या भागातील ज्या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती आवश्यक असेल त्या ठिकाणी ती थी तातडीने करून घ्यावी असे निर्देशित केलेत यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या आरोग्य आरोग्य यंत्रणेने रोल मॉडेल म्हणून काम करत असताना ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असणारे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिले आहे जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामांची आढावा बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजन प्लांटची ऑक्सिजन निर्मिती क्षमता आणि लसीकरणासह उर्वरित विकास कामे यात शिक्षण पाणीपुरवठा रस्ते बांधकाम निजामकालीन शाळांची दुरुस्ती नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी अंमलबजावणी कालबद्ध आणि नियोजनपूर्ण पद्धतीने करावी असे निर्देश देत देसाई म्हणाले की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था सुसज्ज ठेवण्याबरोबरच लहान मुलांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पोषण आहारासह उपचार यंत्रणा अद्यावत यंत्रसामुग्रीसह सज्ज ठेवावी त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याने आरोग्य यंत्रणेसाठी रोल मॉडेल म्हणून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते प्रस्तावाचे नियोजन सादर करावे अशा सूचना बैठकीत बोलताना दिल्या आहेत याचबरोबर कोरोना कालावधी सुरू झाल्यापासून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी राबवण्यात असलेल्या जिल्ह्यातील महत्वाकांक्षी मिशन उभारी दोन पूर्णांक शून्य या उपक्रमाविषयी आढावा घेऊन याबाबत जिल्हाधिकारी यांना सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहेत